मुळात टाहोचा अर्थ काय तर हळू रडल्याने ऐकू येत नाही, तर मग ते जे लहान मुळे ते भोकताला आणखीन जरा ग्रामीण शब्द भोकाड असं आहे, भोकाड बसत. तसं सरकारने डोळे मिटलेले कान बंद केलेले आहेत त्यांना, फक्त त्यांच्या त्यांच्या सोयीचंच दिसतं, त्यांच्या सोयीचंच ऐकायला येतं. त्यामुळे भोकाड पसरणारा टाहो मोर्चा आम्ही काढला, कारण 21 पुराचे पैसे अजून मिळालेले नाही. मुळात 19 21 लावा असं राजू शेट्टींसहित सगळ्यांनी आग्रह धरला, तो सरकारने ते मान्य केलं नाही. आमच्याकडे पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही, आणि जे डिक्लेअर केलं तेही दिलं नाही. पहिला पार्ट हा होता. त्यात असं ठरलं आता की उद्यापासून पार्टी कार्यालयामध्ये आमच्या आम्ही लोकांना आवाहन करणार की ज्यांचे ज्यांचे असे डिक्लेअर, चला तुम्ही वाढीव देत नाही, डिक्लेअर मिळाले नाहीत, त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट द्यायच्या, आणि त्या घेऊन आम्ही त्यांनी आम्हाला पुन्हा एक मिटिंग द्यायची मान्य केली. आमचा मेजर मुद्दा आहे तो पुढचा आहे की 21 पुरानंतर गेल्या वर्षी मी हा आग्रह धरला होता की काही करून तुम्ही इथल्या विद्यापीठाला हे काम द्या की हे पूर वारंवार का येत आहे. मोठ्या मोठ्या लंब्या घोषणा करण्याची तर महाविकास उत्सव आहे, भिंती बांधणार, पूर रोखणार, कुठल्या भिंती, कुठलं काय, आला पुढचा पावसाळा. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता ते करणं नाही, तर आता पूर आला तर त्याची पूर्वतयारी सरकारची काय आहे, तर ती आता शून्य आहे. कुठल्या शाळांना शिफ्ट करणार आहात, तिथे टॉयलेट असणार का, बाथरूम असणार का, औषधांचं काय, चाऱ्याचं काय, कुंभारांच्या गणपतीचं काय, कशाचा कशाला पत्ता नाही आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही याचा व्हाईट पेपर पब्लिश करा आणि लोकांना आश्वस्त करा. कलेक्टर हे काय आमचं टार्गेट नाही, आमचं टार्गेट आहे सरकार, आमचं टार्गेट आहे प्रशासन. कलेक्टर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह. आज आम्ही सर्वांनी म्हणून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या आहेत, त्यांनी हे मान्य केलं की बा आम्ही लवकरात लवकर, आणि आम्ही त्यांना म्हटलं ना की या सगळ्याच्यामध्ये दरवेळेला आम्ही एक स्वयंसेवी संघटना म्हणून उतरतो, तर तुम्हाला जे लागेल ते आम्ही देऊ, पण तुम्ही चारी बाजूने पाण्याचा विडा आहे आणि आता चारा शोधायला निघाले, तिथं चारा मिळत नाही, चाऱ्याचे ट्रक अडकलेत हायवेला, असं नाही झालं. कलेक्टर साहेबांनी नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे, कारण बऱ्याच वेळ चर्चा झाली, अनेक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, नेमकं काय आश्वासन तुम्हाला दिले? एक तर आश्वासन त्यांनी असं दिलं की ज्यांचे मागचे पैसे येणं राहिले आहेत त्या एक एक कॉन्क्रीट केस घेऊन बसू, त्याच्यावर काही सरकारचं लॉजिक असेल तर समोरच्याने ऐकावं, आणि त्यांचं लॉजिक बरोबर असेल तर आम्ही ते ऐकून ते डिस्कस करू. स्वतः राजेंनी सांगितलं की कागल तालुक्यात ते 4 कोटी रुपये न वाटता परत गेले, तर म्हणाले मला ही न्यूज आहे, मला ही बातमी आहे, पण मला कॉन्क्रीट द्या. आता ते पुन्हा एक मिटिंग देतील, की ज्या मिटिंगमध्ये उद्यापासून 7 दिवस कार्यालयात आम्ही अशा कंप्लेंट एकत्र करू. दुसरं त्यांच्याशी बोलणं झालं की बा मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी अशा आपत्तीमध्ये काम करायला तयार असतात, त्यांची प्रशिक्षणं सुरू करा, बोटी वाढवा, सगळ्यात मधून आतापासून चारा शोधा, चारा स्टॉक करायला सुरुवात करा, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. आता ते काय करतात, तो GST जे 14,000 कोटी आले ते काही जमीन खरेदी करायला किंवा कशात घालायला नाही, असं तुम्ही मगाशी भाषणामध्ये म्हणा, काय नेमकं असं आहे की अजित पवारांनी असं म्हटलं की 14,000 कोटी हे काय पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्यासाठी नाही आहे. म्हणतो मग ते पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्यासाठी नाही आहे. आमचे राजे वारंवार नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांचे 50,000 रुपये घोषित केलेले त्या म्हणतात, त्यासाठी नाही आहेत. 14,000 कोटी रुपये काय जमिनी खरेदी करण्याची कशात करण्यासाठी आहेत का, हे मी यासाठी नाही आहेत तर कशासाठी तसं की धनंजय माडिकी आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज 100% विजय होणार, कसं नियोजन काय असं आहे का, तर राजकीय पक्ष नियोजन इतके ओपनली सांगायला लागला. हा नंतर मला विचारलं तुम्ही कानात सांगेन, तुमचं माईक बंद एवढं बघून सांगेन. ही निवडणूक ही 100% भारतीय जनता पार्टी तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकणार. जर महाविकास आघाडीला नॉर्मली अशा वेळेला बसून काही मार्ग काढायचा असतो, तसं मार्ग काढून त्यांच्यातला एखादा उमेदवार मागे घ्यायचा असेल आणि एक बिनविरोध करायचं असेल चांगलं, अदरवाईज एखादा मोठ्या पक्षाचा मोठा उमेदवार सुद्धा पडू शकतो. नाही पण तुम्ही सूचक वक्तव्य केलेलं आहे, संजय राऊत असं म्हटलं की भाजपनं घोडेबाजार टाळला तर महाराष्ट्रावर खूप उपकार होतील. आम्ही कधी घोडेबाजार केला नाही, घोडेबाजार आम्हाला करता येत नाही. घोडेबाजार ज्यांना माहिती आहे तेच घोडेबाजार 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 असं म्हणत असतात. आम्ही लोकांची कामं करतो, लोकांना आव्हान करतो, लोकांना भविष्यातल्या काही गोष्टी लक्षात आणून देतो, त्यातून आम्ही मतं मिळवतो. आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच मोदींना निवडणूक जिंकण्याचं मशीन म्हणता, मग कधी EVM आरोप करता, कधी कोर्टात आरोप करता, नाचता येईना अंगणवाकडे, तुम्हाला काय कुठे अडवलं आहे का, कसं मोठा नेता पडू शकतो, राऊतांच्याकडे निशाणा होता काय, मोठे नेते खूप आहेत.
दादा संजय राऊत 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते, प्रामुख्याने भाजपवरती त्यांनी टीका केली, तुमच्यावरती टीका केली. अरे बाबा, आता ह्या झाडाला आंबेच लागले नाही, कोण दगड मारेल का? ज्या झाडाला चांगले आंबे लागतात त्यालाच दगड मारतात. आता बीजेपी यांना झोपेत सुद्धा उठली तर बीजेपी भांड आहेत, किती भांड आहेत तरी पडणार नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आपण जर भांडून फुटलो तर बीजेपी, आणि बीजेपी जे चाललंय ना 2.5 वर्ष सगळ्यात हिसाब किताब चुकता करेल. पण आज तुम्हाला कोल्हापुरात कसं काय घेतलं असं त्यांचं वक्तव्य होतं. आज कोल्हापुरात कसं काय घेतलं तुम्हाला ना कोल्हापूरच्या नागरिकांनी, काय मला कळलं सोडून बाहेर गेलाय हा सगळं झालं, पण पुन्हा आज कोल्हापुरात कसं घेतलं ते कोण ठरवणार आहे?